नमस्कार, अद्रिस मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये तयार करूया कचोरी, पण यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे सारणाचा, आणि ते सारण आहे तुरीच्या दाण्यांचं. साठी लागणारे साहित्य पाहूया. 2 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, 1/2 किलो तुरीच्या शेंगांचे दाणे, कढीपत्ता, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडा कोथिंबीर, सोफ 1 टेबलस्पून, हिंग 1/2 टीस्पून, धने 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, धने पावडर 1 टेबलस्पून, तिखट 2 टेबलस्पून, जिरे 1 टेबलस्पून, तळण्याकरता तेल. आता कृती पाहूया. सर्वात पहिले हे दाणे आपल्याला छानपणाने धुवून घ्यायचे आहे, आणि मग त्याला एका पॅनमध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. दाणे थोडे भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडं तेल घालून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. दाणे भाजून झाले आहे, आता याला साईडला ठेवून घेऊया. हे दाणे मीठ घालून सुद्धा खूप छान लागतात. दाणे थंड झाले आहे, आता आपल्याला दाणे आणि लसूण जाळसर वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. आता सारणाची तयारी करूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की मग त्यामध्ये हिंग, सोप, धने, जिरे हे थोडंसं हाताने क्रश करून मग घालायचे आहे. कढीपत्ता हे व्यवस्थित होऊ देऊया. मग त्यामध्ये वाटलेले जे दाणे आहेत ते घालून घ्यायचे आहे, आणि मग त्यावरच तिखट, धने पावडर, मीठ हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करूया. सारण तयार झालेले आहे, आता त्यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि याला 2 ते 3 मिनिटं होऊ देऊया. आता पातीची तयारी करूया. त्याकरता कणिक, मैदा, मीठ आणि त्यावर 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया आणि हे हाताने व्यवस्थित मिक्स करूया. मग यावर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झाले आहे, आता याला वाटीमध्ये झाकून साईडला ठेवून घेऊया. मग एक गोळा घेऊन आपल्याला हा पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे. मग यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे आणि असं कळेने पूर्ण बंद करून घ्यायचे आहे, आणि जे वरती जास्त मिश्रण आलं आहे ते हाताने कट करून घ्यायचे आहे, आणि मग याला असं प्रेस करून घ्यायचे आहे, आणि मग थोडंसं पीठ लावून आपल्याला परत हे लाटून घ्यायचे आहे. आता आपण कचोरीला तळून घेऊया.
याकरता मी तेल पहिलेच गरम करायला ठेवले होते आणि आता हे आपल्याला मंद आचेवर दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडनी कचोरी एकदम छान झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कचोरी तयार झाली आहे. मस्त कुशीत कचोरी तयार झाली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुमच्या घरी तुरीच्या दाण्यांचे काय काय पदार्थ होत आहेत ते मला कमेंटद्वारे कळवा. ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपी पाहण्यासाठी अदृश्य मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.